देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबियांशी झालेल्या भेटीबाबतची. पाकिस्तानमध्ये कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली, मात्र हा सोपस्कार म्हणजे पाकिस्तान सरकारचा एक फार्सच होता असंच एकूण परिस्थितीवरून दिसून आलं. मात्र ही भेट म्हणजे मानवतावादी भूमिका असल्याचा कांगावा करायला पाकिस्तान विसरलं नाही. त्याचवेळी कुलभूषण जाधव हे हेर आणि दहशतवादी असल्याचं रडगाणंही पाकिस्ताननं या निमित्तानं गायलं. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नी यांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयामध्ये भेट घेतली. कुलभूषण जाधव यांची आई आणि त्यांच्या पत्नी यांनी कुलभूषण यांची भेट मागितली होती. त्यानुसार त्यांची सुमारे पाऊण तासांची भेट झाली खरी, मात्र ही भेट काचेच्या आडून झाली. तिथंच कुलभूषण यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी चर्चा केली. अशा प्रकारे 1.5 वर्षानंतर कुलभूषण जाधव यांना आपल्या कुटुंबाशी पहिल्यांदा संवाद साधता आला. मात्र भेट झाल्यानंतर त्या दोघी लगेचच भारतात परतल्या. या भेटीवेळी पाकिस्तानातील भारतीय उपउच्चायुक्त JP Singh हे देखील सोबत होते. दरम्यान पाकिस्तान सरकारनं या भेटीआधीचा कुलभूषण यांचा नवा रेकॉर्डेड व्हिडिओ जारी केलाय. यात कुटुंबियांना भेटायची परवानगी दिल्याबद्दल कुलभूषण यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले. दरम्यान पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या भूमिकेतून कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवण्यात आल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगितलं. मोहम्मद अली जिना, इट वॉज इन दिस लाईट दॅट दिस डे वॉज चोजन फॉर द ह्युमॅनिटेरियन मीटिंग of Commander Yadav with his wife and mother. Today is also Christmas and our best wishes go to our Christian friends in Pakistan and all around the world. As you are aware, the meeting of the wife and mother of Commander Yadav has just ended. मात्र काचेच्या आडून झालेली ही भेट म्हणजे खऱ्या अर्थानं भेट होती की नुसता पाहण्याचा फार्स असा प्रश्न विचारला जातोय. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेल्या अपिलानंतर या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.